कार्यालयाच्या आवारातून गायब दोघांना अटक। कल्याणमध्ये मातीखडी माफियांचा मजल इथपर्यंत गेली आहे की त्यांनी कारवाईत जप्त केलेले डंपर प्रांत कार्यालयाच्या आवारातून सोडून नेलेत। मातीखडी माफियांचा हा प्रताप लक्षात आल्यानंतर खडबडून साग झालेल्या तहसील प्रशासनाने तत्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी डंपर जप्त करून डंपर चालकांना अटक केली आहे। याच्या मागचा सूत्रधाराचा तपास पोलीस घेत आहेत। काही दिवसांपूर्वी कल्याण तहसील कार्यालयातील तलाठ्यांनी विनापरवानगी बेकायदेशीररित्या खडीची वाहतूक करणाऱ्या दोन डंपरच्या विरोधात कारवाई करत डंपर जप्त केले। प्रांत कार्यालयाच्या आवारात उभे असलेले हे डंपर अचानक गायब झालेत। ही बाब लक्षात येताच तहसील प्रशासन खडबडून जाग झालं। या प्रकरणात कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी डंपर चोरी करणाऱ्या दोन चालकांना शोधून काढले। अर्जुन महतो, सुरेश महतो अशी या दोघांची नावं आहेत। या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सदरचे ट्रक हे पार्क केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास जे ट्रकचे ड्रायव्हर आहेत, दोन चालक आहेत, ते सदरचे ट्रक तिथून घेऊन गेले होते। त्याबाबत तहसीलदार साहेब यांच्या आदेशाने तलाठी यांनी तक्रार दाखल केलेली आहे। सदर तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपीला अटक करून ट्रक जप्त करण्यात आलेले आहे। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12, 72-76-47-54।